नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्याचं युग म्हणजे डिजिटल युग आहे केंद्र आणि राज्य सरकारनं ऑनलाईन सेवा प्राधान्याने सुरू केलेल्या आहेत सरकारी तिजोरीमध्ये ऑनलाईन भरणा करता येतो बँकांनी देखील ऑनलाईन सेवा चालू केलेल्या आहेत पोलीस स्टेशन असेल एम एस सी बी ऑफिस असेल बँका असेल डिजिटल व्यवहार करा अशा प्रकारचा पंतप्रधानांचा संदेश आहे यासाठी इंटरनेट अत्यंत आवश्यक आहे विशेषतः गेली दीड वर्षाच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये ऑनलाईन कामाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर इंटरनेट अत्यंत आवश्यक आहे सासवड शहर आणि पुरंदर तालुका हा संपूर्ण जगाशी जोडण्याचं काम इंटरनेट करत आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबान तालिबानी अतिरेक्यांनी ताबा घातलेला आहे ही काही क्षणात बातमी सासवडपर्यंत पोचते टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकलं ही क्ष काही क्षणात बातमी ही संबंधित गावामध्ये पोचते भारतच्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोचते यासाठी इंटरनेट सेवा अत्यंत आवश्यक आहे खरेदी विक्रीचे वार करायचे असतील तर त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन झाला ऑनलाईन सेवा बंद झाल्या तर दिवसभर ताटकळत बसावे लागते अशा प्रकारे इंटरनेट सेवा ही अत्यंत जीवनावश्यक वस्तू झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऑनलाईन सेवेचा फायदा घेत असेल तर त्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे सासवड शहरामध्ये इंटरनेट सेवा हो पुरवणारे केबल सेवा हो पुरवणारे काही संघटना व्यक्ती आपल्या समेत पुरंदरनी स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत आपण समजावून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार मी कृष्णकांत शेंडकर मी मनोज शितोळे नमस्कार मी आनंद कामथे आणि घेते नमके नमस्कार संतज गायकवाड सतेज दुमा गणेश सोंडकर सोंडकर साहेब काय नेमका आता उद्या तुम्ही बंदची घोषणा केलेली आहे सतरा डिसेंबरला यांच्या असोसिएशनने सर्व केबल व इंटरनेट सेवा पुरवणारे मंगळवार दिनांक सतरा आठ दोन हजार एकवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संपर्क करणार असल्याची नोटीस त्यांनी सासवड पोलीस स्टेशन कार्यकारी अभियंता राज्य विद्युत मंडळ माननीय तहसीलदार पुरंदर आणि पुरंदरचे पुरंदर, पुरंदर हावलीचे आमदार मान्य संजीत जगताप यांना कळवलेले आहे काय नेमका प्रश्न आहे कोविड काळापासून आम्ही ग्रामीण भागात पुरंदरच्या प्रत्येक वाडी वस्तीवर इंटरनेटची सुविधा पुरवतोय आणि यातून प्रत्येक जो युवक वर्ग आहे किंवा जे वर्क फ्रॉम होम करणारे असतील किंवा शैक्षणिक जो ऑनलाईन अभ्यासक्रम चालतो त्या प्रत्येकाला आमचा फायदाच झालेला आहे आणि हे आम्ही असं कोणत्या मोठ्या मोबदल्यात हे करत नाही आहे आणि त्यातून बऱ्याच युवकांना बेरोजगार होण्यापासून आम्ही वाचवलेलं आहे आणि काही व्यक्तींमुळं काही व्यक्तींचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणत्या शासकीय कामात अडथळे आणतो आहे किंवा आमच्यामुळं इतरांना किंवा नागरिकांना गैरसोय होते तर आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की बाबा आम्ही फक्त आमची सेवा पुरवण्याचं काम करतो आहे आणि कोविड काळापासून जर इतर तुम्ही व्यवसायधंदे बघितले तर त्या प्रत्येक व्यवसायाला उतरती काळा लागलेली यातून फक्त काही न रोजगार देण्याचं आम्ही काम करतो आहे एवढीच आमची विनंती आहे की आमच्याकडून कोणता कोणत्याही शासकीय याचा गैरफायदा आम्ही कोणता घेत नाही आहे कामते साहेब याचा का ते तुम्ही ज्या वायरी वापरतायत इंटरनेटसाठी आणि इलेक्ट्रिक पोलचा वापर करताय नागरिकांना काय धोका आहे का त्यापासून सर त्याच्यापासून धोका तर काही नाही आहे आम्ही फक्त त्या केबल आणि भविष्य होणार पण नाही आणि ते आमच्या ज्या फायबर आहेत ना सगळ्या त्या सगळे शॉक प्रूफ फायबर आहेत त्यामध्ये कोणतेही तार किंवा मेटल कोणत्या गोष्टीचा उपयोग होत नाही वायर उद्या कट झाली खाली जरी वायर पडली तर त्या वायरला हातात त्यापासून शॉक बसणार नाही कोणाला धोका बसणार नाही त्यापासून सगळ्यात महत्वाचा सुद्धा आमचं ना असल्यामुळे आम्ही त्या खांबांचा वापर करतोय कारण प्रत्येक वाडी सेट कोणतेही जरी मोठे व्यावसायिक असतील एअरटेल असेल आयडिया असेल ते काय तुमच्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या वाडी सेट किंवा ग्रामीण भागात गेलेले नाहीयेत ते तर आधी अतिदुर्गम भाग आहेत तुम्ही आता पाहनडीसारखा भाग वागतात किंवा देवडीसारखा भाग वागतात जिथं तुमच्या कोणतंच नेटवर्क अवेलेबल नाही आहे त्या भागात आम्ही प्रत्येक नागरिकाला किंवा तिथल्या समाजांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतोय आणि अशातून जर समजा आम्ही केला असेल खांबांचा उपयोग तर आम्हाला असं वाटत नाही की बाबा आम्ही तो कोणत्या वाईट कामासाठी केलेला आहे तर त्यापासून समाजाला काय समाजाला उलट समाज आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही उलट आम्ही म्हणतो की तुम्ही समाजालाच विचारावं की तुम्हाला त्याच्यापासून काय धोका झाला आहे का कारण आज त्या वेळेत अजून कुठे कुठं अशी नोंद नाही की त्याच्यापासून कोणता मोठा धोका झाला आहे किंवा कोणाला इजा झाली आहे किंवा कोणत्या महाविद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना असं काय कोणता प्रसंगाला अनुभव आलेला नाही तालुक्यात इंटरनेटचे साधारण किती कष्टमर आहेत सर आता पूर्ण शासकीय निमशासकीय बरेच पण असतील खाजगी असतील किंवा वर्क फ्रॉम होमवाले असतील त्याचबरोबर इवन प्रत्येक घराघरात आता ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम चालू आहे तर प्रत्येकजण आता कोविड काळापासून प्रत्येकजण ऑनलाईनच आहे आणि त्याच्यावर सर्वांचं आता रोजगारही त्याच्यावर चालू आहे रोजगार जीवन संपूर्ण त्याच्यावर चालून मुलं आता शेतकऱ्यांची वापरले तर एमईसीबीच काय नुकसान होईल त्यामध्ये एमईसीबीचं काहीच नुकसान नाही आहे बीचं त्यामध्ये विषय कसा आहे की तुम्हाला सांगितलं ना सर की आमच्या ज्या वायर आहेत समजा कोणत्या त्याच्यापासून तिथले त्यांचे कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना कसलाही त्रास नाही त्याचा कारण की त्या एक विशिष्ट उंचीवर येत त्यामुळे त्याचा कोणाला कसलाही त्रास नाही सर जर उद्या तुम्ही संप केला तर त्याचा काय परिणाम होईल त्याचे दुष्परिणाम लोकांना काय बघा संप म्हणण्यापेक्षा जर काही कारण असतो जर आमच्या सेवा खंडित झाल्या तर आपल्या सासवड शहरातील निमशहर भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल वा एक पुरंदर तालुक्यातील वाडी वस्ती असेल तिथले प्रत्येकाचे पहिली गोष्ट पूर्ण व्यवहार ठप्प होतील मुलांचं लहान मुलांचं शैक्षणिक जे आत्ता चालू आहे ऑनलाईन ते पूर्ण अभ्यासक्रम बंद होईल त्यानंतर जे वर्क फ्रॉम होम आहेत त्यांचंसुद्धा त्यांना म्हणजे वर्क फ्रॉम होम करताच येणार नाही बऱ्याच अशा गोष्टी आहेत आत्ता ज्या आपण डिजिटल युगात बघितलं तर पूर्ण हे नेटवरच सगळं अर्थकारण चालू आहे ते पूर्ण ठप्प होऊन जाईल अशा प्रकारे इंटरनेट नसेल तर आपलं सगळं व्यवहारच ठप्प होतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग आता याबाबत तुमची सरकारकडे काय मागणी आमची अशी विशिष्ट काय सरकारकडे मागणी नाही आहे फक्त विषय कसा आहे की आम्ही प्रत्येक वाढी वस्ती आहे आणि फक्त आम्ही कोणत्याही शासकीय कामात आम्ही अडथळा आणत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काही जण आमच्या विरोधात उपोषण करतायत ठीक आहे काय हरकत नाही आहे पण त्यांनीसुद्धा एकदा ग्रामीण भागात जाऊन किंवा तळागळात जाऊन लोकांना विचारावं की बाबा खरंच तुम्हाला याच्यापासून धोका आहे का किंवा तुम्हाला त्याच्यापासून फायदा झाला आहे का तोटा झाला आहे एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे इंटरनेटच्या या जाळ्यापासून कुणालाही धोका नाही कुणाचं ना शत्रुत्व नाही आमच्या व्यवसायात कुणी आडे येऊ नये समाजोपैकी आमचं चा काम चालू आहे आणि आता लहान बालवाडीपासून प्री के जीपासून उच्च शिक्षणापर्यंत पी एच डीपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू आहे सर्व कॉलेजेस महाविद्यालय बंद आहेत दवाखाने असतील बँका असतील पतसंस्था असतील पोलिस स्टेशन असेल एम एस सी बी कार्यालय असेल वृत्तसंस्था असतील या सर्व या इंटरनेटवर अवलंबून आहेत मग अशा परिस्थितीत इंटरनेटची मदत घेऊन समाजाच्या उन्नतीसाठीच हे एक प्रकारे काम करत आहेत ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत जवळजवळ काही अनेकांना या माध्यमातून रोजगार मिळेल किती मुलं साधारण तुमच्या या टीममध्ये आहेत सर कमीत कमी सत्तर ते ऐंशी मुलं आम आम म्हणजे सत्तर ते ऐंशी मुलांना आमच्यामुळे रोजगार उत्पन्न होतो आहे आणि की ज्या वाडी वस्तूला आम्ही पोचलेलो आहे तो सुद्धा एक त्यांचा रोजगाराचाच भाग आहे जर आम्ही सुविधा पुरवलीच नाही तर त्यांचा सुद्धा ते जॉब जाणारच आहेत आज सर गुरुळी गाव असाल किंवा आपलं वाघापूर गाव त्यामध्ये ज्या गावामध्ये इंटरनेटची सुविधाच नाही जे, जे आज तिथे वर्क फ्रॉम होम करतात घरून जे पुण्यात आयटी पार्कमध्ये आपल्याकडे पूर्ण झालं युवक युवती काम करतात आज त्यांचं उद्या काम सगळं ठप्प होणार आहे त्यांचं पण आर्थिक नुकसान आहे सर यामध्ये आम्हाला पण यामध्ये आनंद नाहीये आणि आता कुठे काही गोष्टीसाठी थोडस आपल्याला पण काही गोष्टी करायला त्यासाठी कोविड काळात आता जी परिस्थिती चालली आहे व्यवसायांची हे काही जगाला सांगण्याची गरज नाही बिकटच आहे आणि यातून जर फक्त जे जे आम्ही रुपये मुलांना रोजगार उत्पन्न करून देतोय ते सुद्धा जर त्यांना नाही मिळला मग ते ठराविक त्यांच्या मनाने ते काय करायचं ते करतील म्हणजे त्यातून गुन्हेगारीच वाढेल असा विषय आम्ही आमच्या जीवाची परवा न करता लोकांना ज्यांचं घरून काम होतं अशा लोकांना पण आम्ही घरी जाऊन नाही का त्यांना आम्ही इंटरनेट कनेक्शन वगैरे हो जोडून दिलेले आहेत म्हणजे इव्हन आमच्याकडे जे मुलं काम करत आहेत त्यांनी पण त्यांच्या जीवाची काळजी न करता कोविड काळामध्ये आम्ही अशा गोष्टी म्हणजे सरकारी कार्यालय असतील दवाखाने हॉस्पिटल असतील कोविड सेंटर असतील अशा ठिकाणी जाऊन आम्ही सर्विस दिलेली खऱ्या अर्थानं कोविड काळात इंटरनेट सेवा सातत्याने वाढत गेलेली आहे आणि कोविडची परवा न करता या सर्व त्यांचे कर्मचारी असतील त्यांनी घरोघरी जाऊन जा ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं ही समाजाची गरज आहे समाजाचा आता इंटरनेट म्हणजे श्वास झालेला आहे अशा प्रकारचा श्वास जर उद्या बंद पडला तर सर्व व्यवस्था ठप्प पडेल त्यामुळे अशा प्रकारे या लोकांना नाहक त्रास देण्यापेक्षा त्यांना समो सपोर्ट करणं समाजानं सपोर्ट करणं स सर्व शासकीय यंत्रणांनी मदत करणं आजची ही काळाची गरज आहे अशा प्रकारची मागणी या सर्व व्यक्तींनी केलेली आहे संबंधित नागरिकांना जो नाहक त्रास होणार आहे त्या त्रासाबद्दलही या संघटनांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अशा प्रकारे त्यांची अडवणूक करण्याचा हेतू नाही परंतु इंटरनेट सेवा सातत्यानं चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन चालू राहिली पाहिजे यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे तुम्ही आता तुमच्या ग्राहकांना काय आवाहन करू आम्ही ग्राहकांना एवढंच फक्त आवाहन करू इच्छितो की फक्त आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत एवढी फक्त आमच्या अडचणीची वेळ तुम्ही आमच्यासोबत राहावं एवढेच फक्त आमची विनंती आहे धन्यवाद